मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी असा एक नवीन फेसपॅक घेऊन आलो आहे, नवीन एक फॉर्म्युला घेऊन आलो आहे, जो फॉर्म्युला जो फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग काढून टाकणार आहे. तुमचे ॲक्ने स्कार्स असतील किंवा मुरुम्स असतील, डोळ्याखालची काळी वर्तुळ असतील, तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी ही जी काळी डाग असतील किंवा वांग आहे ती वांग नष्ट करण्यासाठी हा उपाय नक्कीच प्रभावी ठरणार आहे. मित्रांनो, अगदी दोन आपण गोष्टी वापरणार आहोत, याच्यामध्ये दोन पदार्थ अगदी साधारणपणे अगदी कमीत कमी खर्चामध्ये हा उपाय होणार आहे. अत्यंत साधा सोपा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. मित्रांनो, आपल्याला काय करायचंय बघा, यासाठी आपल्याला कापूर आणि नारियल तेल वापरायचं आहे. आपला हा संपूर्ण उपाय पाहण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर प्रथम आला असता तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, तुमच्या एका लाईकमुळे आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला असेच नवनवीन माहितीपर उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते, आनंद मिळत असतो. तर मित्रांनो बघा, हे वांग घालवण्यासाठी, खास करून हे वांग वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला चेहऱ्यावर येत असतात, काळे डाग वेगवेगळ्या कारणाने येऊ शकतात, परंतु त्याची कारणं वेगळी असली तरी पण हा फॉर्म्युला मात्र प्रत्येक कारणासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी काय करायचंय मित्रांनो, तर आपल्याला दोन गोष्टी घ्यायची. पहिली गोष्ट आहे कापूर. आपला कापूर देवघरामध्ये सहज उपलब्ध होतो आणि आपण कापूर तसंही किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण सहज तो उपलब्ध करू शकतो. तर कापूर घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला नारियल तेल घ्यायचे. नारळाचं जे तेल आहे, आपण पॅराशूट तेल, पॅराशूट असेल किंवा वेगळ्या कंपनीचं घ्या, पण जे कोकोनट ऑइल आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. रोज आपण केसांना ते लावतो आणि ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे, 3-4 कापूर घ्या, ते कापूर व्यवस्थित क्रॅश करा आणि त्याची पावडर तयार करा. हाताने सुद्धा त्याची पावडर तयार होणार आहे. त्याच्यानंतर 2-3 चमचे नारळाचं तेल, जे कोकोनट ऑइल आहे, ती ॲड करा. मित्रांनो, नारियल तेल जर गरम करा आणि गरम करून कोमट झाल्यानंतर तुम्ही ॲड केलं तर अधिक उत्तम, त्याचे गुणधर्म अधिक व्यवस्थित त्या याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर मित्रांनो, हे जे द्रावण तयार झालेलं आहे, हे द्रावण तुमच्या वांगावर परिणामकारक ठरणार आहे. आता हे काय करायचं आहे, हे जे द्रावण आहे, हे औषध आहे, ते सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या चेहऱ्यावरच्या डागांवर लावायचं आहे. रात्री लावा, सकाळी तुम्हाला चेहरा थंड पाण्याने धुऊन काढायचा आहे. मित्रांनो, हे तुम्हाला 2-3 दिवस करायचं आहे सलग, तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल. तुमचे काळे डाग आहे ते पुसटसे कमी झालेले दिसतील. मित्रांनो, 7 दिवस तुम्हाला हा सलग उपाय करायचा आहे, मध्ये सोडू नका हा उपाय आणि प्रामाणिकपणे करा. 3-4 कापूर आणि 2-3 चमचे नारळ तेल, या पद्धतींचा जो फॉर्म्युला आहे तो वापरा. मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला हा याचा वापर करायचा आहे त्याच वेळेस बनवा, बनवून ठेवू नका, कारण मित्रांनो बनवून ठेवल्यानंतर त्याची जी गुणधर्म आहेत ते निघून जातात. मित्रांनो, आपण याच्यामध्ये कापूर वापरलाय, ज्यांना कापराची ॲलर्जी आहे त्यांनी मात्र हा उपाय अजिबातही करू नका. नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इम्प्लेमेंटरी प्रॉपर्टीज असतात, जे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेचे विविध ज्या समस्या आहेत त्याच्यापासून तुम्ही नक्कीच अलिप्त राहणार आहात. आणि कापूर तर आयुर्वेदामध्ये सुंदरतेसाठी एक प्रमुख गोष्ट आहे. आयुर्वेदामध्ये सुंदरतेसाठी कापराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळे डाग येऊच नाही यासाठी मित्रांनो तुम्ही उन्हात फिरू नका, पाणी भरपूर प्या, कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक याचा वापर टाळा, यानंसुद्धा साईड इफेक्ट म्हणून काळे डाग वांग येऊ शकतात. म्हणून मित्रांनो काळजी घ्या, आरोग्य जपा आणि मित्रांनो स्वस्थ रहा, मस्त रहा. या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.